मित्रांनो नमस्कार, माझे नाव सीमा आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. म्हणजे त्या घटनेने माझ्या आयुष्यभराची ठोकण्याची सोय झाली. मी तेव्हा कॉलेज संपवून पुढे काय करायचे या विचारात होते. मुळात मी खाजूक स्वभावाचे होते. मला नेहमी मुलांच्यात राहायला आवडायचे. मी आजवर ठोकून कधी केला नव्हता, पण मी खूप जणांकडून दाबून घेत होते. माझे बॉल दाबायला नेहमीच पोरांची चढाओढ लागायची, कारण माझे बॉल म्हणजे गोलाकार फळ ठेवले आहे असेच काहीतरी होते. कमालीची गोलाकार आणि उठावदार बॉल असल्याने मला पोर नेहमीच शेता जाता माझ्या बॉलकडे बघून खुणवत असत. मी पण कधी त्यांना नाराज करत नसे. खूप जणांनी माझ्या बॉलचा उपभोग घेतला होता. त्यातच माझे टरबूज म्हणजे एक अजीब नमुनाच होता. खूपच मादक असलेले माझे टरबूज मी चालताना अशी काही हलायचे की ते बघून भले भले घायाळ होत असत. तर अशी मी माझ्या बहिणीच्या म्हणजे रीनाच्या लग्नानंतर तिच्याकडे कधी गेले नव्हते. त्यामुळे ती माझ्या सतत मागे लागत असे की तू माझ्याकडे राहायला ये म्हणून. शेवटी ती वेळ आलीच. उच्च शिक्षणासाठी म्हणून मी माझ्या बहिणीकडे जायचे ठरवले. तसेही ती शहरात राहायची, त्यामुळे मला तिथे चांगले शिक्षण मिळेल या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला होता. त्यातच तिच्या घरी ती आणि तिचा नवरा म्हणजे माझे जिजू दोघेच राहायचे. त्यांचे नाव रोहित होते. एका मोठ्या कंपनीत कामाला होता तो. दिसायला अतिशय देखणा, जिममुळे शरीरयष्टी कमालीची कडक झालेली होती त्याची. त्याला बघून पोरी घायाळ होत असणार हे मला माहीत होते, कारण त्याची पर्सनॅलिटी कमालीची मादक होती. मी त्यांच्याकडे राहायला गेले आणि माझे रुटीन चालू झाले. त्या रात्री मला अचानक जाग आली. मी बाथरूमला जाण्यासाठी म्हणून बाहेर आले. येताना मला जेजूच्या बेडरूम मधून आवाज येऊ लागला. मी तिकडे गेले आणि हळूच दारू उघडून बघू लागले. आतील नजारा बघून माझे डोळे फिरायची वेळ आली. शिजू आणि बहीण दोघे पण पूर्ण ओपन होते. शिजूचा सोटा ते हातात घेऊन रीना प्रचंड वेगाने हलवत होती. शिजूचा सोटा बघून माझी चिमणी कमालीची फुगीर झाली. रीना त्याचा सोटा हातात घेऊन हलवत हलवत तिच्या तोंडात घेऊन त्याला चोकू लागली. खूप वेळाने त्याने तिला खाली उतारणे पाडले आणि तो तिचे टरबूज खाऊ लागला. तिच्या टरबूज मध्ये त्याने त्याचे तोंड घालून तिचा टरबूज चाटायला चालू केली. असे करत असताना त्यांना मी चोरून त्यांची कामक्रीडा बघत आहे याचे कसलेही भान नव्हते. त्याने तिला प्रचंड वेगाने ठोक ठोक ठोकून काढले आणि मी इकडे माझ्या चिमणीला कुरवाळत त्यांचा तो शो लाईव्ह बघत होते. त्यांचे सगळे झाल्यावर मी पटकन माझ्या रूम मध्ये आले. माझ्या नजरेसमोरून जिजूचा सोटा काही केला जात नव्हता आणि ज्या पद्धतीने तो माझ्या बहिणीला ठोकून काढत होता त्याला खरोखर तोड नव्हती. मी रात्रभर जिजूच्या नावाने माझ्या चिमणीत बोटे घालून घालून तिचे पाणी काढत बसले होते. कसे पण ठोकतात लोक प्रत्यक्षात ते मला त्या रात्री समजले होते. माझी निकरोली चिंब केव्हाच झाली होती. माझी चिमणी पण झिरपून झिरपून कोमेजून गेली होती. पण तरीही मला काही केल्या जिजूच्या सोट्याच्या विचारातून बाहेर येता येत नव्हते. दुसऱ्या दिवशीपासून माझा जिजूकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला. तसेही माझे आणि त्यांचे चांगलेच जुळायचे. आमचा एक दंगा मस्ती खूप चालायची, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नव्हता मला. एके दिवशी जिजू उशिरा येणार होते. रीनाच्या बेडरूम मध्ये तिने काही सामान काढले होते, त्यामुळे ती मला म्हणाली, सीमा आज आम्ही तुझ्या बेडरूम मध्ये झोपतो, तू आमच्या बेडरूम मध्ये झोप. मी होकार दिला आणि त्यांच्या बेडरूम मध्ये झोपले. पण यात गंमत अशी की रूमची झालेली अदलाबदल सांगायचे रीना विसरली होती. आम्ही जेवून झोपी देखील गेलो. मला रात्री छातीवर झोपायची सवय होती. मी सवयीनुसार झोपले. मध्यरात्र झाली असेल मला माझ्या अंथरुणात कोणीतरी शिरल्याचे जाणवले. तो हात पुरुषी आहे हे ओळखायला मला फार वेळ लागला नाही. रीना आय लव यू जिजूंचा आवाज ऐकताच मला समजले की जिजू सवयीने त्यांच्या बेडरूम मध्ये आले आहेत आणि त्यांना मी म्हणजे त्यांची बायको वाटत आहे. बायको समजून ते माझ्या शरीराशी खेळत आहेत. मी काही बोलणार तोच त्यांनी माझा गाऊन वर केला आणि माझ्या टरबूज वर जोरात चापट्या मारत माझी निकर देखील काढली. आमच्या दोघींची फिगर साधारण एकसारखी असल्याने त्यांना कदाचित ते ओळखता आले नाही. भरीस भर म्हणजे रात्रीचा अंधार त्यांनी माझी निकर काढून माझ्या गोलाकार टरबूज वर सवयीनुसार त्यांचे तोंड ठेवले आणि घुसळू लागले. त्यांनी माझ्या टरबूजचे काप हाताने बाजूला केले आणि भूकात त्यांची जिभ घालून ते त्याला चाटू लागले.
आजवर मी फक्त माझी छाती दाबून घेतली होती. कमरेच्या खालची मजा कधीच घेतली नव्हती. माझ्यासाठी ते सगळे अद्भुत होते, त्यामुळे मी त्यांना अजिबात रोखले नाही. जे चालू आहे ते चालू द्यायचे मी ठरविले. त्यांनी जिभ फिरवत फिरवत माझे भूक पूर्णपणे चाटून काढले. त्यांचा स्पर्श कमालीचा मादक होता. मी बेभान होऊन ते सगळे एन्जॉय करत होते. त्यांनी माझ्या चिमणीमध्ये हात घातला आणि माझे टरबूज थोडीशी वर उचलली. वर उचलताच माझ्या चिमणीची सुपारी त्यांच्यासाठी मोकळी झाली. त्यांनी त्यांची जिभ लगेचच माझ्या चिमणीवर ठेवली आणि वर खाली करत तिच्यावरून तिला फिरवू लागले. माझी चिमणी कमालीची फुगील झाली होती. त्यांनी चाटत चाटत तिला आत सारले आणि माझ्या चिमणीत लपून बसलेल्या दाण्याला कुरवाळायला चालू केले. मी प्रचंड गरम होऊन कणू लागले होते. त्यांनी माझ्या कमरेत दोन्ही हातांनी पकडून माझे टरबूज वर उचलले होते आणि त्यांना आवडेल तसे ते मला खात होते. मला समजत नव्हते की काय करू नी काय नको ते. त्यांनी माझा गाऊन अजून वर केला आणि ते जागचे उठले. मी अजूनही उत्तानेच होते. त्यांनी त्यांचा हात माझ्या छातीकडे नेला आणि प्रचंड ताकदीने ते माझी बॉल दाबू लागले. त्यांच्या स्पर्शाने माझी छाती गरम आणि फुगीर झाली. माझे मनुके ताठ झाले. ते त्यांना पकडून बाहेर ओढू लागले आणि त्यांचा सोटा माझ्या टरबूज वर रगडू लागले. थोड्याच वेळात त्यांनी त्यांची पॅन्ट काढली. त्यांचा भला मोठा सोटा हातात घेऊन जसे रीनावला करत होते तसे त्यांनी माझ्या टरबूज वर त्यांचा सोटा ठेवून त्याला रगडू लागले. कोण्या सोट्याचा माझ्या शरीराला आणि तेही अशा पद्धतीने होणारा तो पहिलाच स्पर्श होता. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले त्यांच्या सोट्याचा आकार खूपच मोठा झाला आहे. त्यांनी मग हळूच त्यांचा सोटा माझ्या चिमणीत कोंबायला चालू केला. मला वाटले की पहिल्यांदा सोटा कोंबून घेत असल्याने मला त्रास होईल, पण झाले उलटेच. त्यांचा सोटा अतिशय आरामात माझ्या चिमणीत गेला. कदाचित त्यांनी चटल्यामुळे माझी चिमणी ओली झाली होती ना, त्यामुळे तो आत जाताना मला त्रास झाला नसेल. पूर्ण आत जाताच त्यांनी माझ्या कमरेवर हात ठेवले आणि जोरात माझे कंबर पडकून मला हिसले देण्यास सुरुवात केली. त्यांच्या दणक्याने माझे सगळे शरीर मागे पुढे होत होते. पूर्ण सोटा आत गेल्याने त्यांना प्रचंड वेग आला होता. त्यांनी काच काच करत माझ्या चिमणीला जवळण्यास सुरुवात केली. ते करत असताना ते मला अचानक म्हणाले, आज तुझ्या चिमणीत खूप घर्षण जाणवत आहे, पण मला मजा येत आहे खूप. मी फक्त हम्म म्हणून गप बसले. त्यांनी त्यांचा वेग खूपच वाढवला आणि ते माझ्या शरीराचा चेंदामेंदा करत मला जगू लागले. आम्ही दोघे पण घामेघूम झालो होतो. खूप वेळाने ते थांबले आणि त्यांनी तसेच त्यांचा सोट्याचा फवारा माझ्या चिमणीत गाळला. आम्ही दोघे पण शांत झालो. ते माझ्या जवळ आले. पुढे येताच त्यांनी मला बघती लेव खूप घाबरून म्हणाले, सीमा तू, अगं तू कशी काय, तुझी दीदी कुठे आहे, हे काय चालू आहे. मी सगळे त्यांना समजवून सांगितले. त्यांच्या लक्षात आले सगळे. त्या रात्री काय झाले ते ताईला न सांगायचे आम्ही दोघात ठरवून घेतले. तेव्हापासून जिजू मला नियमितपणे ठोकून काढू लागले होते. ताई कामासाठी म्हणून बाहेर गेली की जिजू घरी लगेच येत आणि आम्ही ठोकून घेत असू. घरी पण रात्री उशिरा येईन असे सांगून हळूच आधी जिजू माझ्यावर शॉट काढत असत आणि मगच ताईकडे जात असत. अशा प्रकारे जिजू आणि मी पुढे माझे लग्न झाल्यावर पण नियमितपणे ठोकून घेत होतो. आम्हाला एकमेकांकडून अपेक्षित असलेले सगळे काही मिळत होते आणि ते देखील घरच्या घरी.